आणि आता बातमी आहे मनसेच्या गोटातून। पुण्यातील पदाधिकारी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्यांच्या वक्तव्यावरून पक्षांतर्गत नाराजीची चर्चा आहे। दरम्यान वसंत मोरेंना ठाण्यातील सभेचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। पुण्यातील मनसे नगरसेवक साईनाथ बाबर तसंच बाबू वागसकर याशिवाय इतर पदाधिकारी आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती। भोंग्यांच्या वक्तव्यावरून ही नाराजी व्यक्त केल्यानं वसंत मोरे यांना ठाण्यातल्या सभेचं, राज ठाकरे हे ठाण्यातसुद्धा सभा घेणार आहेत आणि त्याचं निमंत्रण मात्र वसंत मोरेंना नसल्याचं समजतं आहे। पुण्यातील पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। पुण्यात या सगळ्या वक्तव्याचे पडसाद उमटले होते। राज ठाकरे यांनी मशिदीवर जर भोंगे लावले असतील तर त्यासमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करा अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं आणि त्यावरून वसंत मोरे यांनी अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती आणि आता नाराजीचे पडसाद उमटू लागलेले आहेत। पुण्यातून पदाधिकारी आता राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी अश्विनी जाधव केदारी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। अश्विनी, नाराजीची आता पडसाद उमटू लागलेले आहेत। पुण्यातले काही पदाधिकारी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत, काय नेमकी माहिती मिळते? नक्कीच, राज ठाकरे यांच्याकडनं मात्र आपल्याला कुठलाही निरोप आलेला नाहीये अशी प्रतिक्रिया वसंत मोरे जे मनसेचे पुण्यातले अत्यंत डॅशिंग असे नगरसेवक आहेत त्यांनी दिलेली आहे। गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतोय की त्यांचं नाराजी नाट्य सुरू आहे आणि मनसेतले पुण्यातलेच काही पदाधिकारी त्यांच्यावर नाराज असल्याचं सुद्धा आपण बघितलेलं आहे। पण वसंत मोरे यांना ठाण्यातलं सभेचं निमंत्रण हे अभिजित पानसे आणि अमय खोपकर यांच्याकडनं मात्र मिळाल्याचं कळत आहे। पण स्वतः राज ठाकरेंचा असा कुठलाही फोन त्यांना आलेला नाही किंवा राज ठाकरेंनी त्यांना भेटीसाठी अद्याप बोलवलेलं नाहीये। पण इतर जे नगरसेवक आहेत म्हणजे साईनाथ बाबर हे नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर बाबू वागसकर आणि इतर मनसेतले महत्वाचे जे पुण्यातले पदाधिकारी आहेत ते मात्र राज ठाकरे यांची भेट घेणार आहे। आणि वसंत मोरे यांची काही नाराजी झालेली आहे का किंवा ते वेगळी भूमिका घेत आहेत का आणि ते कशासाठी असं करतात या सगळ्या विषयांवर कदाचित ते राज ठाकरेंशी आज बोलण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर वसंत मोरे आपली भूमिका बदलतात का हे पाहणंही अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। अगदी अश्विनी, दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण पाहतोय वसंत मोरे यांच्या नाराजीवरून आता त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत। पुण्यातले पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत।